नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 6 जानेवारी 2023. चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनसाठी मंत्रिमंडळाने 19,744 कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनसाठी 19,774 कोटी रुपयांच्या प्रारंभिक खर्चास मान्यता दिली. 2021 75व्या स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी भारताला ऊर्जा स्वातंत्र्य बनवण्याच्या केंद्राच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने हरित इंधनासाठी राष्ट्रीय मिशन सुरू केले. ग्रीन हायड्रोजनचे देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि इलेक्ट्रोलायझर्सचा उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे 4 घटक या मिशनमध्ये असतील. बघूया पुढील घडामोड. भारताने आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियनचे नेतृत्व स्वीकारले आहे. भारताने जानेवारी 2023 एशिया पॅसिफिक पोस्टल युनियन APPU चे नेतृत्व स्वीकारले आहे. डॉक्टर विनिया प्रकाश सिंह 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी युनियनच्या महासचिव पदाची जबाबदारी स्वीकारतील. आशिया पॅसिफिक मधून या आंतरराष्ट्रीय संघटनेत 32 सदस्य आहेत. हा UN मधील एक विशिष्ट विभाग आहे. या क्षेत्रातील युनिव्हर्सल पोस्टल ही एकमेव प्रतिबंधित युनियन आहे. एशिया पॅसिफिक पोस्टल युनियनचे मुख्यालय बँकॉक थायलंड येथे आहे. पुढील घडामोड आहे. झेलियांग रॉंग समुदायाने मणिपूरमध्ये गानगाई उत्सव साजरा केला. मणिपूरमध्ये झेलियांग रॉंग समुदायांचा गानगाई साजरा केला जातो. गानगाई हा सण मणिपूरमधील प्रमुख सणांपैकी एक आहे, जो दरवर्षी कापणीनंतर साजरा केला जातो. हा सण वर्षाचा शेवट देखील करतो. जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्या अन्नधान्यांचा त्यांच्या धान्य कोठारात साठवणूक केली, उत्सवादरम्यान झेलियन ग्रॉंग समुदाय सर्व शक्तिमान देवाला चांगली कापणी देऊन आणि येत्या वर्षात चांगले आणि समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करून त्यांची कृतज्ञता दर्शवतो. बघूया पुढील घडामोड. मोपा विमानतळाला गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पारिकर यांचे नाव देण्यात आले आहे. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पारिकर यांच्या नावावर गोव्यातील मोपा येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मोपा गोवा येथे 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. बघूया पुढील घडामोड. जेसन मू यांची बँक ऑफ सिंगापूरच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओव्हरसी चायनीज बँकिंग कॉर्पोरेशन म्हणजेच OCBC ची खाजगी बँकिंग शाखा बँक ऑफ सिंगापूर BOS ने जाहीर केले की त्यांना जेसन मू यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे. स्पर्धांसाठी महत्त्वाचे मुद्दे. बँक ऑफ सिंगापूरची स्थापना 29 जानेवारी 2010 झाली होती. बँक ऑफ सिंगापूर पालक संस्था आहे ओव्हरसी चायनीज बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. बघूया पुढील बातमी. वित्तीय तुटीला लगाम घालण्यासाठी एप्रिलपासून आर्थिक वर्षात अन्न आणि खतांच्या अनुदानावरील खर्च 3.7 ट्रिलियन रुपये म्हणजेच $44.6 अब्ज कमी करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. COVID-19 महामारीच्या काळात वाढलेल्या वित्तीय तुटीला लगाम घालण्यासाठी एप्रिलपासून आर्थिक वर्षात अन्न आणि खतांच्या अनुदानावरील खर्च 3.7 ट्रिलियन रुपये कमी करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. खत अनुदानावरील खर्च सुमारे 1.4 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. ते यावर्षीच्या जवळपास 2.3 लाख रुपयांच्या तुलनेत आहे. बघूया पुढील घडामोड. Apollo 7 अंतराळवीर वॉल्टन कॅनिंगहॅम यांचे निधन झाले. अमेरिकेची अंतराळ संस्था NASA अपोलो या पहिल्या यशस्वी अंतराळ मोहिमेमधले अंतराळवीर वॉल्टर कॅनिंगहॅम यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. कॅनिंगहॅम हे शोधक होते. त्यांच्या कार्यानं NASA नवीन आर्टेमिस चंद्र मोहिमेची पायाभरणी केल्याचं NASA प्रशासक बिल नेल्सन यांनी म्हटलं आहे. कॅनिंगहॅम हे Apollo 7 मोहिमांमधल्या 3 अंतराळवीरांपैकी एक होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद.